अभिनेत्री स्मिता तांबे आणि तिचा धाकटा भाऊ अमित येवले यांनी यंदाची राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. कामाच्या निमित्तानं स्मिता राहते मुंबईत तर अमित राहतो पुण्यात, पण राखी पौर्णिमेच्या दिवशी हे दोघे आवर्जून भेटतात आणि राखी पौर्णिमेचा सण साजरा करतात. स्मिता तांबे हिचा नुकताच रिलीज झालेला 72 मैल एक प्रवास या सिनेमातील तिची राधाकाची भूमिका सगळ्यांनाच आवडली. सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं. अमितनं स्मिताचं केलेलं तोंड भरून कौतुक स्मिताला यंदाचं राखी पौर्णिमेचं बेस्ट गिफ्ट वाटतंय. आज रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी. आज तिच्यासोबत आपण रक्षाबंधन साजरी केली. तिचा भाऊ एकाच पुण्याहून इथे आलेला आहे मुंबईमध्ये रक्षाबंधन साजरी करायला, अमित येवले. तुमच्या दोघांचंही स्वागत प्राईम टाईममध्ये. स्मिता, रक्षाबंधनना खरं तर असं म्हणतात सर्वसामान्य लोकांना, असं वाटतं की सेलिब्रिटींना या सगळ्या सणांना साजरं करण्यासाठी वेळ नसतो. पण मला वाटतं आज तुझा भाऊ पुण्याहून मुंबईत आलाय, कारण तू मुंबईत असतेस आणि तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केले. तुला या ह्याच्याबद्दल काय म्हणायचं, लोकांचं जे हे मत आहे त्याबद्दल? नाही, हे अत्यंत चुकीचं मत आहे. म्हणजे मला सण म्हटलं ना तर मला माझे बालपणीचे सगळे सण जे माझ्या आई वडिलांनी आमच्याबरोबर सेलिब्रेट केले ते आठवतात. नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. आणि मला इतरांचं माहीत नाही, पण मी आवर्जून सर्व सण ज्या पद्धतीने आई साजरे करायचे त्या पद्धतीने प्रयत्न करते साजरे करण्याचा. अमित, आज ताई एक सेलिब्रिटी झालेली आहे, अभिनेत्री झालेली आहे, पण तिच्यासाठी तू आज मुंबईत आलास. आज या निमित्ताने काही जुन्या आठवणी आठवतात, तुला काही शेअर कराव्याशा वाटतात ताईसोबतच्या? लहान असा म्हणजे जो जेव्हा माझा जन्म पण झाला नव्हता तेव्हा ताई आणि दिदी खूप हट्ट करायच्या आई बाबांकडे की आम्हालाच का भाऊ नाही, किंवा आम्हाला दुकानातून आणून द्या, आम्हाला राखी बांधायची आहे काही झालं तरी. कारण की त्यांच्या आजूबाजूच्या मैत्रिणींना भाऊ होते, त्यामुळे त्यांना वाटायचं. तर त्यांनी सांगितलं मला की पहिला ज्यावेळेस माझा रक्षाबंधनचा सण होता त्यावेळेस या दोघी एवढ्या खुश झाल्या होत्या की बाबांनी खास फोटोग्राफरला बोलवलं घरी फोटो काढायला वगैरे. इतकं बरं वाटलं, म्हणजे तो इतके त्याचे चिमुकले चिमुकले हात आणि त्याच्यावर मग आदल्या दिवशी रात्री आम्ही खरेदी करायला गेलो माझी बहीण आणि मी. कारण सतत म्हणायचं ना आम्हाला भाऊ नाही भाऊ नाही भाऊ नाही. आणि मग माझे बाबा आणि आम्हा दोघींना घेऊन खरेदी करायला गेले. बरं, त्याने काय गिफ्ट द्यायचं हे पण आम्ही चूज केलं स्वतः. आम्हाला मला आठवतंय माझ्या पहिल्या रक्षाबंधनला त्याने अशा बांगड्या बाबांनी घेतल्या होत्या. आणि फक्त अमितला काय कळतंय, तो 4 महिन्याचा होता, त्याच्या फक्त हाताला हात लावून मग त्या बांगड्या आम्हाला आल्या. सो मी ते पहिलं रक्षाबंधन कधीच नाही विसरू शकत. मला एक लहानपणीची माझी आठवण आहे, मला जी खूप शेअर करावीशी वाटते. ती म्हणजे ना, अमित हा अत्यंत गोंडस मुलगा लहानपणी. म्हणजे मला असं वाटायचं किती देखणा भाऊ मिळाला आहे मला. आणि लहानपणी ना मला त्याला आवरायला खूप आवडायचं. तर अशा नॉर्मल याला आवरायला जमायचं नाही वगैरे, पण शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असायचा तर मला ना त्याला छान त्याचे कपडे आवरायचे आणि त्याला ना काजळ घालायला प्रचंड आवडायचं. आणि याला अजिबात आवडायचं नाही काजळ घातलेलं. हा इतकं चिडायचं की मी मुलगा मला काजळ काय घालते वगैरे. लहानच होतं पण त्याला करायचं, मी मुलगा आहे मुलं काजळ घालत नाहीत वगैरे. पण मी त्याला काजळ वगैरे घालून त्याला चप्पल वगैरे छान घालून वगैरे बागेत फिरवायला घेऊन जायचं. आणि त्याला इतका रागायचा त्या काजळाने, तो असा निम्म्या रस्त्यापर्यंत आला बागेच्या की ते सगळं पुसून टाकायचा. एक तर तुझी फिल्म रिलीज झाली आहे नुकतीच आणि आता रक्षाबंधन, त्यामुळे एक छान योग जुळून आलाय. त्याविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. फिल्म पूर्ण झाल्यानंतर मला अभिनेत्री म्हणून बघताना समाधान वाटत होतं, पण आज ज्या मी ऑडियन्सच्या रिॲक्शन सगळ्या घेते, इतके भारावून सगळे फोन करतायत. म्हणजे फिल्म रिलीज झाल्याचा रविवार म्हणजे दुसराच दिवस आणि 11 ठिकाणी शोज हाऊसफुल होते, वर्किंग डेजला पण हाऊसफुल आहेत. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि मला इतका ऑडियन्स प्रतिसाद देत आहे. अमित, तू तर ताईच्या बऱ्याच फिल्म्स पाहिल्या असशील, पण 72 मैल तू पाहिली असशील. तुला कशी वाटली फिल्म, त्यातली ताई कशी वाटली? ॲक्च्युली मी आत्तापर्यंत पहिल्या 3 दिवसात 3 वेळा 3 मूवी पाहिली ही. आणि मी जनरली असं कुठल्या मूवीमध्ये रडत वगैरे नाही, म्हणजे किती पण इमोशनल असेल तरी ठीक आहे कंट्रोलमध्ये असतो. पण 72 मैल जेव्हा मी पाहिली आणि ताईचं काम, म्हणजे ताई वाटतच नव्हती ती, म्हणजे ती त्या कॅरेक्टरमध्ये एवढी होती आणि तिचं ते दुःख बघून म्हणजे शेवटी मला पण कंट्रोल झालं नाही आणि खूप रडायला आलं. म्हणजे आत्तापर्यंतची पहिली मूवी आहे की मी त्याच्यामध्ये एवढा रडलो असेल. तुझी फॅमिली, म्हणजे खरं असतं ना आपल्या फॅमिलीतनं सपोर्ट लागतो, एकतर लग्नाआधी आईकडनं किंवा लग्नानंतरही तो सपोर्ट हवा असतो आणि लग्नानंतर आपल्या सासरचा. आज भाऊ इथे आहे त्यामुळे तो सपोर्ट तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, तुझ्या घरच्यांचा. मला
मी आता आम्ही समोर आहे माझ्या म्हणून नाही, पण मला माझे आई वडील, माझी एक आणखी एक छोटी बहीण आहे प्रतिमा, ती आणि आम्ही हे आहेत ना, हे माझ्यासाठी आपल्याला म्हणतात ना एकतर कन्फेशन रूम असते बघ आपली, तशी ही एक कन्फेशन रूम आहे. समजा माझ्याकडनं काही चूक घडली किंवा मला काहीतरी कन्फ्युजन असेल आयुष्यात किंवा मी खूप डिस्टर्ब असेन किंवा काय, हे चार फोनकट असे असतात माझ्या आयुष्यातले जे मला कुठल्याही माझ्या आयुष्यातल्या प्रसंगी जे मला शांत करू शकतात, आनंदात मला आनंद देऊ शकतात, दुःखात मला ते शांत करू शकतात. आणि मी आणि जसं लग्न झाल्यानंतर माझा नवरा संजय तोही एक असा बॅकबोन आहे माझा की मला काही असलं मला विचारायची पण गरज लागत नाही. मी कुठला निर्णय महत्त्वाचा घेत असेल तर मला माहितीच आहे की हे सगळेजण मला होकार देणार आहेत, हे माझ्या पाठीशी आहेत. सो या फॉर्मॅलिटीज आमच्या फॅमिलीमध्ये काही नाही राहिलेल्या आहेत खरंच सांगते मी तुला. ताई कुठे कुठे दौऱ्यांवर असते, शूटिंगमध्ये असते, अशी कुठली मिस झाली एखादी रक्षाबंधन किंवा सण असे? ॲक्च्युली एक मिस होणार होती 2 वर्षापूर्वीची 2011 सालची, की आम्ही आत्तापर्यंत कधीच रक्षाबंधन मिस केली नाही, कधी काही झालं तरी आम्ही भेटतोच. पण मला ऑफिसच्या निमित्ताने मला इस्रायलला जावं लागणार होतं, मी जुलैमध्ये गेलेलो इस्रायलला आणि जातानाच फिक्स होतं की माझी रक्षाबंधन मिस होणार आहे, कारण की तो जो काम होता माझा 1 महिन्याचं काम होतं त्याच्यामध्येच रक्षाबंधन मिस होणार होतं. पण लकीली बरोबर रक्षाबंधन माझं रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी काम संपलं तिकडे आणि बरोबर रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी मी मुंबईमध्ये आलो बरोबर. आणि इकडे आला मग माझ्याकडे माझ्याकडनं राखी बांधून घेतली त्याने आणि नंतर मग पुण्याला गेलो दीदीच्या घरी, दीदीकडे राखी बांधल्या. दोघींसाठी खूप मोठं सरप्राईज होतं कारण की दोघींना जाताना सांगून गेलो की मला जमणार नाही यावेळेस. दोघींनाही खूप वाईट वाटत होतं पण याच्या आधी मी सांगितलं नव्हतं कोणाला की मी येतोय म्हणून आणि अचानक येऊन सरप्राईज दिलं तर खूप म्हणजे ती मिस होणार होती पण लकीली नाही मिस झाली. नमस्कार, मी स्मिता तांबे आणि हा माझा भाऊ अमित येवले. आम्हा दोघांकडूनही सामच्या सर्व प्रेक्षकांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.